नमस्कार, मी ललित खरे आणि आपण बघत आहात क्राईम दुनिया न्यूज चॅनल। आमचे चॅनल आपण अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करावे, बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करावे, जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहते। शालेय जीवनातील प्रेम हे प्रेम नसते तर ते केवळ शारीरिक आकर्षण असते। शालेय जीवनात मुलामुलींनी एकमेकांवर केलेल्या प्रेमाला परिपक्वता नसते, केवळ बाह्यदिखावा आणि आकर्षणातून निर्माण झालेले ते प्रेम फार दिवस टिकत नाही। शालेय जीवनातील मैत्रिणीसोबत तिच्या लग्नापूर्वी आणि लग्नानंतर शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने तिच्या 2.5 वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार पुणे येथे काही दिवसांपूर्वी उघडकीस आला। विवाहित प्रेयसीला पळवून आणणाऱ्या प्रियकराला 2.5 वर्षाच्या मुलीच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी गजाआड केले। पुण्याच्या खडकी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास कसा केला ते बघूया। लक्ष्मी संतोष गवळी आणि संतोष देवमन जामनिक हे दोघे बालपणापासूनचे मित्र होते। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बुद्रुक या गावात दोघे राहत होते। दोघांची घरे जवळजवळ होती। शालेय जीवनापासून दोघांची मैत्री तरुणपणात देखील कायम होती। दोघांना एकमेकांचे शारीरिक आकर्षण होते। त्या आकर्षणातूनच दोघे एकमेकांना चोरून लपून भेटायचे। चोरून लपून होणाऱ्या भेटीत दोघांचे शरीर संबंध निर्माण होण्यास वेळ लागला नाही। शालेय जीवनातच दोघांनी शरीर संबंधाचा अनुभव घेतला। दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असताना लक्ष्मी वयात आली। लक्ष्मी वयात आल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात केली। आईवडिलांच्या मर्जीपुढे तिची मर्जी चालू शकली नाही। जवळच्या नात्यातील एका तरुणासोबत तिचे लग्न लावून देण्यात आले। इच्छा नसताना लक्ष्मीला त्या तरुणासोबत लग्न करावे लागले। लग्न झाल्यानंतर लक्ष्मी सासरी गेली। लक्ष्मी सासरी गेल्यानंतर इकडे संतोष अस्वस्थ झाला। तो मनोमन नाराज झाला। मनोमन नाराज झालेला संतोष एकाकी पडला। तिच्यापासून त्याला करमत नव्हते। इकडे विवाहित लक्ष्मी आपल्या संसारात रममान झाली। लक्ष्मीच्या विरहाचे दुःख विसरण्यासाठी संतोषने मद्यपान सुरू केले। तो दिवस रात्र दारूच्या नशेत राहू लागला। त्याच्या एका मित्राने त्याला सल्ला दिला की तू लक्ष्मीचा नाथ सोड, तिला विसरून कुठेतरी कामधंदा कर आणि एखाद्या तरुणीसोबत लग्न कर आणि संसाराला लाग। मात्र लक्ष्मीच्या प्रेमात वेडा झालेला संतोष तिला विसरण्यास तयार नव्हता। काही दिवस असेच निघून गेले। एके दिवशी संतोष कामधंद्याच्या शोधात पुणे येथे आला। पुणे पिंपरी परिसरात एका बांधकामावर तो काम करू लागला। दिवसभर अंगमेहनतीचे काम केल्यानंतर रात्री दारू पिऊन तो आपला थकवा दूर करू लागला। इकडे त्याची विवाहित प्रेयसी लक्ष्मी आपल्या संसारात रममान झाली होती। बघता बघता तिला 3 मुले झाली। मोठी मुलगी 12 वर्षाची, दुसरी 9 वर्षाची, तिसरा मुलगा 5 वर्षाचा झाला। मात्र का कुणास ठाऊक एके दिवशी तिचे तिच्या सासरी कडाक्याचे भांडण झाले। तेव्हापासून ती आपल्या 3 मुलांना सोबत घेऊन अकोला जिल्ह्यात माहेरी राहण्यास आली। दरम्यानच्या कालावधीत संतोषचे पुणे येथील काम बंद पडले। काम बंद पडल्यामुळे तो देखील आपल्या गावी राहण्यास आला। संतोष गावी आल्याचे लक्ष्मीला समजले। लक्ष्मी आपल्या पतीला सोडून माहेरी निघून आल्याचे संतोषला समजले। अशा प्रकारे लक्ष्मी आणि संतोष या दोघांची पुन्हा भेट झाली। त्यांच्यातील जुन्या आठवणी नव्याने ताज्या झाल्या। दोघातील प्रेम नव्याने उफाळून आले। पुन्हा दोघे प्रेमी आपल्या नेहमीच्या ठिकाणी चोरून लपून भेटू लागले। शरीर सुखापासून वंचित असलेल्या दोघांनी परस्पर सहमतीने एकमेकांसोबत शरीर संबंध प्रस्थापित केले। या कालावधीत दोघात नेहमी शरीर संबंध आल्यामुळे लक्ष्मीला संतोषपासून दिवस गेले। तिने एका मुलीला जन्म दिला। मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी संतोष पुन्हा पुणे येथे कामावर जाऊ लागला। अधूनमधून तो गावी लक्ष्मीसोबत फोनवर बोलत होता। दिवसामागून दिवस जात होते। एके दिवशी संतोष सुट्टी घेऊन आपल्या गावी आला। यावेळी लक्ष्मी त्याला म्हणाली की मी देखील तुझ्यासोबत पुण्याला येते। त्याला ती हवीच होती, त्यामुळे लागलीच त्याने तिला होकार दिला। घरदार, संसार, पती, 3 मुले सोडून ती प्रियकर संतोषसोबत अकोला येथून रेल्वेने पुण्याला आली। तिने तिच्यासोबत तिच्या लहान मुलीला देखील सोबत आणले। अंगावर लहान मुलीला सोबत आणल्याचे बघून संतोष लक्ष्मीवर चिडला। तू मुलीला आपल्यासोबत का आणले म्हणून त्याने तिला रागवले। ती लहान आहे, तिला अंगावरचे दूध लागते, ती माझ्याशिवाय राहू शकत नाही असे सांगत लक्ष्मीने त्याला समजावले। तिच्या अशा बोलण्यामुळे संतोषचा नाईलाज झाला। रेल्वे प्रवासात अंगावरील चिमुकली सारखी रडत असल्यामुळे संतोष हैराण झाला। आपल्यामध्ये या मुलीचा अडसर असल्याचे तो लक्ष्मीला बोलून दाखवत होता। चिडलेल्या संतोषने लक्ष्मीला प्रवासात मारहाण देखील केली। अखेर पुणे रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो दोघी मायलेकींना सोबत घेत खाली उतरला।
तो काम करत असलेल्या चतुश्रृंगी येथील बिल्डरच्या साईटवर त्याने लक्ष्मीला तिच्या मुलीसह आणले. बांधकामावर जाताना खाद्यपदार्थ आणि देशी दारूची बाटली त्याने सोबत घेतली. यावेळी पुन्हा लक्ष्मीची मुलगी जोरजोरात रडू लागली. तिचे रडणे बघून संतोष पुन्हा लक्ष्मीवर चिडला. तू हिला आपल्यासोबत का आणले, तिला गप्प कर असे म्हणून तो दारूचे घोट रिचवू लागला. संतोषचा राग बघून तिने मुलीला पदराआड घेत दूध पाजण्यास सुरुवात केली. पोटात दारू गेल्यामुळे संतोषला झिंग आली. दारूच्या नशेत त्याची बडबड बघून लक्ष्मी देखील त्याला प्रतिउत्तर देऊ लागली. बघता बघता दोघात वाद सुरू झाला. संतापाच्या भरात संतोष लक्ष्मीच्या अंगावर धावून गेला. तो तिच्या तोंडावर ठोसा लगावण्यास गेला. त्यावेळी लक्ष्मीने मागे वाकून तो ठोसा चुकवला. मात्र त्याचा ठोसा त्या लहान मुलीला लागला. हाताचा ठोसा लागल्यामुळे लक्ष्मीच्या हातातील लहान मुलगी बांधकामावरील गट्टूवर आपटली गेली. त्याचवेळी संतापाच्या भरात भान हरपलेल्या संतोषने ओढणीने लहान मुलीचा गळा आवळला. रात्रीची वेळ असल्यामुळे दोघांना काहीच समजत नव्हते. हिला दवाखान्यात घेऊन जाऊ असे लक्ष्मीने संतोषला म्हटले. मात्र दारूच्या नशेत तो जागेवरून उठलाच नाही. रात्रीच्या वेळी मुलगी मरण पावल्याचे दोघांच्या लक्षात येण्यास खूप उशीर झाला होता. मरण पावलेल्या मुलीला रेल्वे स्टेशनवरील बाकावर ठेवून निघून जाऊ असा दोघांनी विचार केला. विचार करत करत दोघे खडकी रेल्वे स्टेशनवर आले. मात्र विचार बदलत दोघांनी नजीकचे मैदान गाठले. त्या मैदानावर असलेल्या झाडाजवळ मुलीचा मृतदेह ठेवून देत पुन्हा दोघेजण खडकी रेल्वे स्टेशनवर आले. त्यानंतर संतोष ज्या बिल्डिंगवर काम करत होता त्या ठिकाणी लक्ष्मीला घेऊन आला. दिनांक 2 मार्च रोजी या मुलीच्या मृतदेहावर एका रिक्षा चालकाची नजर पडली. त्याने ही गोष्ट पुणे शहर पोलीस नियंत्रण कक्षाला कळवली. पुणे शहर नियंत्रण कक्षाने या घटनेची माहिती खडकी पोलीस स्टेशनला दिली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णुकांत तांबणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत खडकी रेल्वे स्टेशन नजीकचे फुटबॉल मैदान गाठले. साधारण 2.5 वर्ष वय असलेल्या मयत मुलीच्या गालासह हनुवटीवर जखम दिसत होती. तसेच तिच्या मानेवर काळा उरण देखील दिसत होता. मयत मुलीची ओळख पटवण्यासाठी जाहीर आवाहन पत्रक तयार करण्यात आले. ते पत्रक पुणे शहर, पुणे जिल्हा पोलीस, पिंपरी पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस स्टेशनच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले. याशिवाय मृतदेह पोस्टमॉर्टम कामी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला. खडकी पोलीस स्टेशन हद्दीत ज्या फुटबॉल मैदानाजवळ हा मृतदेह आढळून आला त्या परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासण्यात आले. खडकी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील CCTV कॅमेऱ्यात एक स्त्री व एक पुरुष असे दोघेजण पोलिसांना आढळून आले. महिलेच्या खांद्यावर एक बाळ असल्याचे देखील तपासात दिसून आले. मैदानावर बाळ टाकल्यानंतर दोघेजण पुन्हा खडकी रेल्वे स्टेशन परिसरातून गेल्याचे CCTVत दिसून आले. CCTVत दिसून आलेल्या पुरुषाने परिधान केलेल्या टी-शर्टवर संघर्ष ग्रुप खिरपुरी असे ठळक अक्षरात पोलिसांना दिसले. खिरपुरी हे गाव महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे याचा शोध घेण्यात आला. अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यामध्ये खिरपुरी बुद्रुक आणि खिरपुरी खुर्द अशी गावे असल्याचा शोध लागला. त्यानंतर खडकी पोलीस स्टेशनचे एक तपास पथक तातडीने खिरपुरी गावात दाखल झाले. खिरपुरी बुद्रुक येथील सरपंचाच्या मदतीने संशयित आरोपी संतोष देवमन जामनिक याचे घर शोधून काढण्यात आले. त्याच्या घरातील सदस्यांकडून त्याचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला. तांत्रिक मदतीने या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेण्यात आले. संशयित आरोपी संतोष देवमन जामनिक याच्या मोबाईलचे लोकेशन हाती पडल्यानंतर क्राईम ब्रँच युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लक्ष्मी आणि संतोष यांचे लोकेशन शोधून काढले. संशयित आरोपी संतोष जामनिक याच्या मोबाईलचे लोकेशन हाती पडल्यानंतर क्राईम ब्रँच युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लक्ष्मी आणि संतोष या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती सर्व घटनाक्रमासह दोघांनी आपला गुन्हा कबूल केला. दोघांविरुद्ध खडकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 81/23 भारतीय दंडविधान 302, 201, 34 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना अटक करण्यात आली. केवळ शरीर सुखासाठी आसुसलेल्या संतोषने लक्ष्मीला आपल्यासोबत पुण्याला आणले. मात्र तिच्यासोबत असलेली तिची निष्पाप चिमुकली सारखी रडत असल्यामुळे संतोषला ते आवडले नाही. ती आपल्या संबंधात अडसर ठरत असल्याचे म्हणत त्याने लक्ष्मीला मारहाण केली. मात्र दुर्दैवाने लक्ष्मीला मारलेला ठोसा चुकून 2.5 वर्षाच्या मुलीला लागला. त्यात खाली पडून ती मरण पावली. एवढ्यावरच संतोष न थांबता दारूच्या नशेत त्याने तिचा गळा आवळला. लक्ष्मीने केवळ शरीर सुखासाठी आपला पती व 3 मुलांना सोडून प्रियकर संतोषसोबत पलायन करत पुणे गाठले. पुणे येथे दोघांकडून गुन्हा घडला. शेवटी कायद्याचे हात गुन्हेगारांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही.
लक्ष्मी संतोष गवळी आणि संतोष देवमन जामनिक या दोघांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली। तर मित्र हो, आज एवढेच, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।